दादाओ दादा लोग बरे दादा ये पेशंट का जिक्र दे बोलो अरे बोलो कर दादाओ अरे ये पेशंट शोधले स्टेप वर दादा लोग बरिया वो वापस काय बिरो को अरे वो अपने तो संगीता अजीत ना अजीत टाइम पास कर दे ते काय का सांगने बापा बोलो लोग कर बोलो अरे बोलो अरे यान दादा लोग कर चांगली कर चला मैं इसे ये पेशंट का जिक्र दे ये उड़ा दांग लोग करने बोल दो अरे ये पेशंट का जिक्र लो पेशंट तो रोच्चे चेनवा मंगते थे ये उड़े थे मान सही स्वाद गाड़ी फूर से दूर आ रहे तुम भी कुड़ी कल देखो आजी अरे मैं ते नींबू मिर्च मान रहा लो गाड़ी के नींबू मिर्च चार दिवस चार लोग का टोकला में इन गाड़ी ने आता जो नींबू मिर्च मान ली देखा सुधरा क्या अंतर रहे गाड़ी तो देते नींबू मिर्च मान जाओ का है शाम पना नो को ये खुले दो जिसे क्या दिया का अभी तू सिद्धार्थ सांगले पेशेंट लोग आए समझ बोले ऐसे बोले तू बस वो लेस तबियत क्या करी पापा अरे तुमने तो कोई आइडिया तो था ना वक्त आने वाले तवा तो सांगली होती तुम्ही तवा एवढे नाही खराब होते या बाहेर चांगलेच खराब होणार तुम्ही तुमनेच गोया धरला होता मागच्या टायमाले ते ट्याने ले का हा गया काय वळलं होत मले ना पतला संडासी आलता आला मागच्या टायमाला तुम्ही नको येऊन द्यायचा ना घट्ट व्हायचा तिच्यानं काही झालं नाही त्या उलट पैसा असते तब्येत फेकावून गेली का ना हो अरे चक्कर पडला तू बस काय तू पतल्या संडे शिवत होता ना घट्ट व्हायच्या बया पाहिजे होत्या मग का वाटलं मला रक्त घट्ट व्हायले का तू पतलं व्हायले का म्हणजे रक्त घट्ट व्हायच्या बया दिल्या मारून टाकायच्या फेरत होते काय बाबा नाही रे तेवढ्या का मरतो का माणूस डॉक्टर की प्रॅक्टिस म्हटले एक दोन लंबा होतो बी मग त्याच्या शिक्षण जीवा हे बाय नवीन गोळ्या लिहून देतो तुझ्या इच्छा मागच्या बाजून मागच्या पुढवून जात एवढे घेऊन देतो आणि या गोळ्या आहे ना एकदा दुसऱ्या डॉक्टरला जर दाखवून घेतो मा भरोसा वाटणं घुरात घेऊ बर आता चुकून तुमच्या काय बापा ते शेजारचे भांडण चालूच राहता आज बी भांडण करलं ते ना माय व नुसते झगडे चालूच राहता त्यांचे ते काही काम धंदे आहे का नाही काय माहिती बाई हो ना हे बाई बी काय उकडेले नुसते नवऱ्याला काय देते तिनंच काय नवीन करलं हो सगळ्या बाया तर देता तिनंच काय नवीन करलंय तू बी देते का काय मले मनातल्या मनात तर सर्वच देता व मनातल्या मनात तू बी देते का काय मले मग देता आता सगळेच थोडाफार सर्व देता किती देते बर तू मला काय चांगलं नाही वाटत मला असं सांगेल मनातल्या मनात सगळेच देता पुन्हा सांगायला चांगलं वाटतं का बरं एक काम कर मला दोन गाय देत असली दोन तांदूळ हातात घे चार देत असली चार तांदूळ हातात घे मी तिकडे पाहतो लागलं तर बर पाहू का हा पा हो बापरे म्हणजे तू मला एक बी गाय देत नाही वाई चार अजून अर्धा एक किलो तांदूळ लागते ना अजून काय झालं काय झालं हो तुम्हाला असं काय करताय महिला छाती दुखून आली व कस काय हो माय हो माय मी भाताले म्हणत होती ओ बापा ओ माय मी भाताले म्हणत होती काय झालं चला दवाखान्यात चला चला ओ बापा रे ओ आडीत जीव नका सोडा ओ बापा रे चला हो चला ओ बापा रे डॉक्टर ओ डॉक्टर ओ दादा पेशंट आले तुम्ही मस्त जपीर आले पेशंट पेशंट बाई का जपू मी नाही काय मी माणसाची तब्येत खराब आहे तुम्हाला दिसते की नाही दिसते की नाही या पोरग्या दिसतोय काही ती किती सिरियस येते मी जपीर होत आम्ही तो म्हणतो तब्येत खराब आहे ना या पोरग्या चार महिने झाले आधी मरू बी आला आणि जपू बी आला आला तर जरा चांगला होता तो आपण पेशंट आता नाही झटका तुम्ही तब्येत माझ झाल्या बसून छातीत दुखरा आलं त्यांच्या छातीत हो लाटगीत टाकली होती का मग भाऊ त्या छातीत नाही रे बापा आम्ही कशाला लाटगीत टाकू गंमत करतो वही नेहमी काय गंमत करता बापा कसे हे लोक आधी आले ना तो म्हणतो मग हे दुखतय तो म्हणतो मग ते दुखतय मग वातावरण आहे ना बोलून झालं अरे बापा माझ्याकडे पाशान का तुम्ही तुमचं तुमचं बोलचान जपून जायचं सोप्या मी पाठीवर अरे तो नाही आपला बेल तो त्या सोप्याचा आहे ना ए
जस्ट तुझ्या ज्या पलंगावर आपला बेडशीट रे वेगळे कंबर दुख राहिलं गडी म्हणतो छाती गडी म्हणतो कंबर कंबर ती सही करून येतात तुम्ही काय दुखत आहे कंपाऊंडर ते बामची बाटली घेऊन येतो अरे साधे लवकर दुख राहिलं झरक तुम्ही चांगलं वाटतंय का आता परत पडला अरे कार्बन येते वाटली बाजारातून घेतल्या त्या दिवशी 20 रुपयाच्या 2 कार्बन हेच लावतो आम्ही बांधकामाला घरी लावता येत नव्हता का काही सुया द्या काही गोळ्या द्या त्याले वहिनी असं अंदाज पोईंटचे काम नाही झालं मग तुया गोया लिवल्यान चालले घरी मग काय करता मावर जिम्मेदारी आहे तिथे काय करता मग आता फोटो काढणं म्हणजे मा भाऊचा फोटो पासपोर्ट का तो भीतीवर टांगायचा तुले एक काम का माहिती आहे तुले मरेल परवड राहिले या बाई बरोबर चौकात त्याच्या पेक्षेवर मायवास काय बोल राहिले डॉक्टर तुम्ही वहिनी फोटो म्हणजे एक्सरे काढणं म्हणजे मा भाऊचा एक्सरे का काय टाकन मग एक्सरे काढी टाका तो काय असं लगेच निघतो का 600 रुपये कॅश जमा करणं बघी माय 600 रुपये ओ चला हो त्याच्यापेक्षा मरेल परवडी चला 600 रुपये का माझ्या जीवापेक्षा मोठे झाले माय व हा माणूस काय ऐकणार नाही गपाव माझ्या जीवाहून मोठे झाले 600 रुपये तो 600 रुपये म्हणी राहिला ना समजते का 600 रुपये अरे तू दे नका करा हा कंपाऊंडर हो पूजा या भाऊचा आहे ना फोटो काढणं होता तुमचा पासपोर्ट किती व्हिडिओ टांगायचा मोठा फोटो बहीण भाऊ हे रे बापा तुम्ही जो तुम्ही अरे फोटो काढणं एक सरे बरोबर एक सरे सांगा ना आता काय सांगता तुमचे फोटो म्हणून राहिले आता आधी दवाखान्यात एक सरे सांगेन ना मी काय तुम्ही ना काही लग्नाचे आर्डरही घेऊन गेले चला हो विचार सांगले ते शेंडो काय समोर उलटून बोलत नको जाऊ दे म्हणजे पलंग जिल्हा झाला रे किती वेळ लागेल सरेले काही जास्त टाइम नाही लागत वहिनी बस गोष्ट करणं त्या शिकून तशी काय म्हणत होते ते तुमची एक बहीण राहिले ना बरं लग्नाची हो काही स्थळगीड होतं का चांगलं चांगलं स्थळ होत एक पुढलं होत आता पोरग आहे ना एकदम होत करू आहे चांगला आहे बिचारा साधा गोया आहे डॉक्टर आहे दवाखाना टाकेल तर दवाखाना कुठे त्याचा मग ह्या दवाखाना हा दवाखाना तर तुमचा आहे ना मैच गोष्ट करतोय मग माय गो काव दादा पहिले गैरा तुमचा दवाखाना चाले पण आता काही चालत नाही वाटत ते काय झालं वहिनी माहिती का मा हातून आहे ना 4-5 पेशंट मरू मरूच गेले माय बो मग लोक आहे एवढा भाव दिवस आहे ना आम्ही म्हणावं जे उधारी पाजारी वाले असले का जेली मै खर्च आलं माहित नाही तेच लोक येतात चांगला माणूस पाय बी ठेवणार नाही माझा दवाखान्या तुम्हाला चांगला इलाज कराल काय आला कोणाच्या ध्यानात राहता वहिनी गोया पिया साधू आहे म्हणून साधू आहे आपलं काही दवाखान्याच्या भरोसा वहिनी केळ्याची लोटगाडी लावतो मी बहीण पाच पोरगे असेल ध्यान ठेव उभे राहा जरा मी बसेल काही डॉक्टर ठेवा माय बो वाचिन की वाचिन हो डॉक्टर वहिनी उंदीर आहे मा भाऊच्या साठी तेव्हा स्पष्ट दिसतोय उंदीर हो आता कस काय करायचं मग आता एक काम करू बापू उंदराचं औषध पाजू मा बाबा उंदीर मरून जाईल हो डॉक्टर त्याला लहान आहे उंदरा बरोबर हा मोठा उंदीर बी मरून जाईल ना गंमत करतो वहिनी मी बोर व्हायला लागले ना मधी मधी गंमत करतो मी काय कधी पाजू झालो हे
काय करणं पडेल मग? आता आपण आहे ना एंजियोप्लास्टिक सर्जरी करू मा भाऊ. एंजियोप्लास्टिक सर्जरी नाही राहतो दादा ते. एंजियोप्लास्टिक की म्हणता ते मशीन पुसतू एक्सरेच जायचं व्हायचं. चांगलं डॉक्टर आहे समोर, मला पेशंट आहे समोर, बोलत नको जाऊ रे. काव दादा मग कस काय करणे पडेल ते एंजियोप्लास्टिक सर्जरी? ते वहिनी आपू काय करू माहिती का, मा भाऊच्या छातीवर बिलेट पान मारू एक सारखं, उदीर काढून फेकून देऊ. मग भूल गेली ते सांगी नाही? भूलच काही काम नाही पडणार मामध्ये. का बर? बिलेट पान छातीवर मारायचं नाव ऐकून बेस पडा मा भाऊ. ते काय वहिनी तुम्ही जरा थांबा बाहेर, मी बरोबर मा पद्धतीने चिरफाड करतो ते. बरोबर आहे. ऑर्डर घेतली पोट विकत गेलं खूप गाणी झाले मी विकत लोक जमले. आता वहिनी वहिनी झालं प्रेशन मा भाऊ झालं का? हो निघाला का उंदीर? उंदीर रस्ता सापडाने कुकडे गेला आणि काय गेला माहिव. मी ना पुरी छाती थांबली एक एक बरगडी बापा रे डॉक्टर आहे ना तुम्ही, तुम्हाला टाची बी मारता येत नाही. गंमत करली वहिनी मी ना अशी कस काय गंमत बोर व्हायला लागले मजे मजी गंमत करतो मी अशी. आला मा भाऊ बी सुट्टीवर आता सापडला नाही दादा उंदीर. अरे ते मिशन फेल झालं गड्या. मी ना लय जांभला दोन्ही बाजूने जांभला इकडूनच होता पण मी इकडून जांभलो बरं. काही नाही पच्चास नाही कुकडी गेला आणि कुकडी नाही आता. मी निघतो या घंटा मला सगळं वातावरण शांत झाल्यावर. हा दादा त्या मशीन मध्ये किती घाण होती. पुरं मशीन पोचलं बी ना तिच्यामध्ये उंदीर मरला होता एक. कोणतं उंदीर मरला होता एक सर मशीन मध्ये एक्सरेच्या मशीन मध्ये उंदीर मारला होता. तो पेशंट पाय आपले एमबम पाहिजे तिथे पाहिजे मशीन मध्ये उंदीर होता ते एक्सरेच्या. आपण मा भाऊ त्या छातीत जांभूर आले चक्करच पोलडे आला विंडो उठा तुम्ही जा घरी जाता आहे का? अरे जाता घरी काय हे असं काय हे पण उठारी वर जपा. आवाज कसा इवराज झाली का असा पाठी धुतल्या आवाज उरा का असा आवाज. हा नवरा बायको अरे बाबा कळून ते माणसाची छाती फाडून ठेवली कोणाची म्हणा दिवाळी येते. हा विना कारण फाडलं बरोबर ते बॉक्स उतरवून घेतो आपल्या खाली. बरं चालू या बघते झटके वन झाले वाटते गड्या चौकी. हा अरे अमोल हो अरे पेशंट बरं झाला ना आपला झटके वन झाले बघते पेशंट पेशंट बरं नाही झालं. हा अरे गेला तो गेला गेला टाकला कधी वाजा बरं गेला मारून जास्त नको बोल रे. डॉक्टर की मग प्रॅक्टिसमध्ये एक दोन जण मरतो बी आता काय नाही.